नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. आपल्याला बातमी दिलेली आहे माननीय गट विकास अधिकारी यांचा भव्य लकी ड्रॉ उपक्रम जामखेड दिनांक 12 डिसेंबर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यावर मात करण्यासाठी माननीय गट विकास अधिकारी प्रकाश कोळ साहेब यांनी दिनांक 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत जे लस घेणार आहे त्यांच्यासाठी भव्य लकी ड्रॉ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. तर अशा प्रकारे आपण या बातमीचं सूक्ष्म असं वाचन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. वरील लसीकरणाचा उपक्रम कोण राबवत आहे? तर मित्रांनो पहा, या बातमीच्या शीर्षकामध्येच आपल्याला दिलेलं आहे की माननीय गट विकास अधिकारी यांचा भव्य लकी ड्रॉ उपक्रम. तर अशा प्रकारे हा उपक्रम गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी, वरील बातमी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर पहा, या ठिकाणी दिलेलं आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, म्हणजे कोरोना या रोगाशी ही बातमी संबंधित आहे. तर कोरोना हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं हे अचूक उत्तर आहे. तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, या लसीकरणाचा कालावधी किती दिवसांचा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे दिनांक 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत घेणार आहेत. मग आपल्याला 13 पासून 17 पर्यंत हा कालावधी चालणार आहे. तर पहा, 13, 14, 15, 16 आणि 17 म्हणजे एकूण हे 5 दिवस झाले. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला वृत्तपत्रातील जाहिराती आणि बातम्या यावरती आधारित प्रश्न येणार आहेत, याचा आपण आणखी सराव करायचा आहे. येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.